आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारतगा येथे दूधगंगेच्या पाणी पातळीत 4 फुटाने घट. 15 दिवसाच्या धुवाधार वर्षावानंतर पावसाची विश्रांती. कारतगा परिसरात गेल्या 10 दिवसापासून कोसळत असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. दूधगंगेच्या पाणी पातळीतही 4 फुटाची घट झाल्याचे चित्र आहे. गेल्या 10 दिवसापासून जोरदार पावसामुळे कारतगासह परिसरामध्ये पाणी पातळीत विक्रमी वाढ झाली होती. नदी काठावरील शेतीमध्ये दूधगंगेचं पाणी शिरलं होतं. परिसरात आणि पाणलोट क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी 10 दिवसापासून दिवसेंदिवस वाढत होती. पण गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असून धरणातून विसर्ग सुरू असल्याने आता दूधगंगेची पाणी पातळीत घट असून 4 फुटाने घट झाली आहे. महानकारी न्यूज साठी कारतगाहून तानाजी बिरनाळे.